शिवसेनेमध्ये दोन बंडखोर उमेदवार जे विजयी झाले आहेत त्यांची घरवापसी आज होणार आहे। शिवसेनेच्या बंडखोरांची आज घरवापसी होते आहेत। कोण आहेत हे दोन उमेदवार? स्नेहल मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, तर दुसरे उमेदवार आहेत तुलसीराम शिंदे यांनी देखील शिवसेनेत घरवापसी केलेली आहे। महानगरपालिकांचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळेल। मुंबईत शिवसेनेचा निर्विवाद सत्ता स्थापनेचा दावा फोल ठरला। भाजपही शिवसेनेच्या आसपास आहे। शिवसेना 84 भाजप 82 आणि त्यामुळे शिवसेनेचे दोन बंडखोर उमेदवार जे विजयी झाले आहेत या दोघांशी संधान बांधणार, या दोघांची आता घरवापसी होते आहे की मौन झाली आहे। थोड्याच वेळापूर्वी मातोश्रीवर या दोघांनी येऊन शिवसेनेमध्ये पुन्हा प्रवेश केलेला आहे, त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ आता 84 वरून 86 झालं आहे असं आपण म्हणू शकतो। आणखी काही अपक्ष गळाला लावण्याचा प्रयत्न इथून पुढे सुरू होईल आणि या महत्त्वाच्या घडामोडी सत्ता स्थापनेच्या दृष्टीने आज घडताना आपल्याला दिसत आहेत। स्नेहल मोरे आणि त्याचबरोबर आणखी एक उमेदवार या दोघांची घरवापसी आज झाली आहे। नंबर एक चा पक्ष होणं हे फार मोठं कर्तृत्व या शिवसैनिकांनी गाजवून दाखवलेलं आहे। मुंबईकरांनी सलग पाचव्यांदा आशीर्वाद देणं ही खूप मोठी गोष्ट आहे। पण अजून मी काय तो विचारच केलेला नाही, मी अजून निकाल आणि त्याचं यश नको असं आवाहन मी 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 आता सध्या आनंद मला व्यक्त करू द्या, सगळ्यांच्या आनंदात मला सहभागी होऊ द्या, मी अजून पुढचा काही विचार केला चालू आहे ना, चालू आहे। या सगळ्या गोष्टी जेव्हा अंतिम टप्प्यात येतील किंवा होतील तेव्हा मी दाखवतो। मला त्या लोकांनी ते प्रयत्न जेव्हा होतील तेव्हा मी तुम्हाला सांगेल। सध्या उद्धव ठाकरे यांनी पुढच्या हालचालींबद्दल काहीही म्हणजे पुढची रणनीती काय असू शकेल याविषयी बोलणं पूर्णतः टाळलेलं आहे। जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याचा खुलासा आपण करू असं ते म्हणतात। पण त्याचबरोबर पुन्हा एकदा म्हणजे शिवसेनेला जो शिवसेनेवर विश्वास दाखवला आणि सलग सातत्यानं पाचव्यांदा शिवसेना हा महानगरपालिकेत सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत मुंबईकरांचे आणि ही एक मोठी गोष्ट असल्याचं ते म्हणत आहेत। अर्थातच अपेक्षा होती पुढच्या रणनीतीबद्दल ते काहीतरी बोलतील, पण ते बोलणं मात्र त्यांनी सध्या टाळलेलं आहे। शिवसेनेचे दोन बंडखोर उमेदवार जे या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहिले आणि जिंकले या दोघांनी आज शिवसेनेमध्ये घरवापसी केली आहे। त्यानिमित्तानं उद्धव ठाकरेंच्या समक्ष मातोश्रीवर त्यांनी घरवापसी केली आणि त्यानिमित्तानं उद्धव ठाकरे बोलत होते।